केस विंचरत असताना या चुका मुळीच करू नका. केस विंचरत असताना केलेल्या काही चुकांचा परिणाम आपल्या केसांना भोगावा लागू शकतो. कारण चुकीच्या पद्धतीने कंगवा किंवा ब्रश केसांवरून फिरवल्याने केस तुटतात आणि कमजोर होतात. म्हणूनच नेहमी केसांवरून कंगवा फिरवत असताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्या. या चुका टाळण्यामुळे तुमच्या केसांमध्ये काही दिवसांमध्येच आश्चर्यकारक बदल दिसू लागेल. केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे आणि केस गळणे थांबण्यासाठी ही युक्ती फायद्याची ठरेल. यासाठी जाणून घेऊया कोणत्या चुका केस विंचरताना करणं टाळायला हवं. चला तर मग फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे केस विंचरत असताना मुळापासून टोकापर्यंत ब्रश करणं हे आपण टाळायचं आहे. केस विंचरत असताना बऱ्याच जणी कळत नकळत आपला कंगवा किंवा तुम्ही हेअरब्रश वापरत असाल तर डायरेक्ट केसांच्या मुळापासून ते अगदी टोकापर्यंत फिरवत असतात. पण ही एक अत्यंत चुकीची पद्धत आहे कारण यामुळे केसांमध्ये झालेल्या गुंतांमध्ये कंगवा किंवा ब्रश अडकत असतो आणि आपले केस ओढले जातात, ज्यामुळे आपले केस अधिक गुंतागुंतीचे होत जातात आणि तुटू लागतात. यासाठी नेहमी तुम्ही केसांच्या टोकाकडून गुंता सोडवत वर 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 जायचं आहे आणि मग हळूहळू केसांच्या मुळांच्या दिशेने कंगवा फिरवायचा आहे, ज्यामुळे जोपर्यंत तुम्ही केसांच्या मुळापर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचे केस मोकळे आणि सुटसुटीत झालेले असतील. यामुळे आपले केस कमी तुटतात, कमी गळू लागतात. तसेच केसांमध्ये चुकीच्या पद्धतीने आपण हेअर टूल्स जे वापरत असतो, जसं की हेअर पिन, हेअर रबर बँड, हेअर ब्रश, हेअर क्लिप, कंगवे, वेगवेगळ्या पद्धतीच्या पिना, हे जे आपण हेअर टूल्स वापरत असतो तेही आपण योग्य रीतीने वापरायचे आहेत. बघा, आपण अशा पद्धतीने तुम्ही क्लचर लावत असाल, क्लिपा लावत असतात. बघा, अशा पद्धतीने तुम्ही केसांमध्ये क्लचर, क्लिपा, हेअर पिन काहीही लावत असाल तर ते योग्य पद्धतीने जर वापरत नसाल तर यामध्ये केस अडकू शकतात आणि केस तुटू देखील शकतात. मग हे केस तुटत तुटत त्या ठिकाणी कमी केस किंवा विरळ सुद्धा केसांचा भाग होऊ शकतो. केस विंचरण्यासाठी लागणारे कंगवे, पिन्स, क्लिप यांची रचना निरनिराळ्या केसांच्या प्रकारानुसार केलेली असते, त्यामुळे तुमचे हेअर टाईप नुसार तुम्ही हे टूल्स निवडायचे आहेत. जसं की आपले जर पातळ केस असतील तर सॉफ्ट कंगवा जरी निवडला तरी चालेल आणि तुमचे जर एकदम दाट केस असतील, कुरडे केस असतील तर त्यासाठी तुम्ही मोठ्या दातांचा कंगवा निवडायचा आहे. बघा, मी अशा पद्धतीने हा लाकडी कंगवा यूज करते तर हा मोठ्या दातांचा जाडसर असा लाकडी कंगवा जर तुम्ही सुद्धा वापरलात तर याने केस कमी करतात, कमी तुटू लागतात. बघा फ्रेंड्स, हा जो लाकडी कंगवा आहे मी डू इंडियन या वेबसाईट वरून मागवलेला आहे. तुम्हाला सुद्धा हवा असेल तर तेथून तुम्ही मागू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपण रबर बँड लावत असतो, रबर पिन लावत असतो, ती जर आपण योग्य प्रकारे निवडली नाही तर त्यातही केस अडकून आपले केस तुटू शकतात आणि केस गळती चालू होऊ शकते. जर तुम्ही वेळच्या वेळी केस विंचरत गेले तर केसांच्या मुळामधील रक्ताभिसरण सुधारत असतं. शिवाय काही जण सतत केस विंचरत असतात त्यामुळेही केसांचे नुकसान होऊ शकतं. म्हणून दिवसभरामध्ये 1 ते 2 वेळाच तुम्ही केस विंचरायला हवेत. तसेच कंगवाने केस विंचरत असताना आपला कंगवाही स्वच्छ असायला हवा. कंगव्यामध्ये जर जास्त घाण अडकलेली असेल, खराब कंगवा असेल तर त्या कंगव्याने आपल्या केसांना इन्फेक्शन होऊ शकतं आणि या कंगव्यामुळे आपले केसही तुटू शकतात. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने या चुका तुम्ही केस विंचरताना मुळीच करू नका. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.